योग गुरु रामदेव बाबा यांचा आपण सगळेच आदर करतो, परंतु आज त्यांनी महिलांच्या बाबतीत जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत लज्जास्पद आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की महिला साडी नेसली तरी छान दिसतात, ड्रेस घातला तरी छान दिसतात, आणि त्यांच्या नजरेने जर पाहिलं तर महिलांनी काहीही घातलं नाही तरी त्या छान दिसतात. म्हणजे कुठल्या नजरेने रामदेव बाबा, तुम्ही महिलांना लज्जा उत्पन्न होईल असं वक्तव्य केलेलं आहे, त्यामुळे सुमोटो ऍक्शन घेऊन महिला आयोगाने आणि सरकारने आणि पोलिसांनी त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. बरं, त्यांच्याबरोबर जे स्टेजवर बसलेले होते किंवा खाली जे लोक होते अशा वक्तव्यानंतर ते हसतात. म्हणजे महिलांवर होणारे बलात्कार, विनयभंग यासारख्या ज्या घटना आहेत त्यानंतर मेणबत्त्या जाळणारे अशी वक्तव्य करताना जेव्हा मोठ्या व्यक्तीला मागे पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात हे अत्यंत लाजिरवाणं आहे. आणि मला रामदेव बाबांना सांगायचं आहे की महिलांना लज्जा उत्पन्न होईल असंच वक्तव्य तुम्ही केलेलं आहे, आणि त्यामागे नेमकी तुमचं काय कारण होतं, तुम्हाला काय म्हणायचं होतं याचं स्पष्टीकरण जर नीट मिळालं नाही तर तुमच्या एखाद्या कार्यक्रमात येऊन स्टेजवर मी याचा जाब विचारणार आहे.